गुड आफ्टरनून, शुभ दुपार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला कवयित्री हिरा मनसोडे यांची आरशातली स्त्री या कवितेचं स्पष्टीकरण किंवा रसास्वाद आपण पाहत होतो. ठीक आहे, आणि तुम्हाला मी सांगितलं की या कवितेमध्ये एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कवयित्रीने समस्त स्त्री वर्गाच्या समस्या म्हणा किंवा स्त्री वर्ग स्वतःला कसं संसारामध्ये झोकून देत असतो, स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता तो फक्त कुटुंबातील इतर सदस्यांची कशी काळजी वाहत असतो याच चित्रण त्यांच्या असंख्य कवितांमधून आहे. पहा, ठीक आहे. आणि सुरुवातीला असणारी ही स्त्री म्हणजे बालपणीची स्त्री आणि संसारी स्त्री एवढं जे हे स्थित्यंतर आहे ना, या स्थित्यंतरामध्ये ती कशी भरडत जाते, ती स्वतःला विसरून जाते याचंही वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. मला कल्पना आहे की स्त्रीला असंख्य भूमिका कराव्या लागतात, मग ती मुलगी, बहीण, एका सून, पत्नी, आजी, ननद वगैरे वगैरे, नाही का, अशा ह्या सगळ्या भूमिका पार पाडत असताना तिच्या मनाची किंवा मनाचा कुठेतरी कोंडमारा होतोय का आणि निश्चित तो होतोय ह्याचा विचार अगदी सखोलपणे पुरुष प्रधान संस्कृती करते का, तर याचं उत्तर बहुतांशी नकारात्मक येईल असं मला वाटतं. सुख असू द्यात काय किंवा दुःख असू द्यात काय, ती बिचारी कधीही तुमच्याजवळ तक्रार करत नाही. तिला एवढंच माहीत असत की फुलाच्या झाडाला काटे असतात पण फुलं देखील असतात, आणि ह्या एका विचारावरच ती जीवन जगत असते. आणि तुम्हाला हेही कल्पना आहे की अगदी जन्मल्यापासूनच जणू काय स्त्रीच्या वाट्याला दुःख येतात हे अनेक नाटकांमधून अनेक कादंबऱ्यांमधून आपण वाचवत असेल. याच हिरा बनसोडींनी आपल्या जन्माविषयीची हकीकत एका ठिकाणी सांगितली होती. काय ते म्हणतात की माझा जन्म आजोळी झाला, ते झाला माझा जन्म आजोळी झाला. आता आजोळी जन्म झाल्यानंतर त्यांच्या आजोबांनी त्यांच्या घरी पत्र लिहिलं, म्हणजे जावयांना पत्र लिहिलं की तुम्हाला कन्यारत्न झालेलं आहे. आता ह्या हिऱ्या बनसोड्यांच्या वडिलांनी ते पत्र पाहिलं आणि वाचलं आणि फाडून टाकलं. तेव्हा त्या म्हणतात की माझ्या जन्माच्या वेळेला ना साखर वाटली गेली ना घुगऱ्या वाटल्या गेल्या. घुगऱ्या म्हणजे बारसा असतं ना, त्या बारशाला घुगऱ्या वाटल्या, म्हणजे न साखर वाटली गेली न घुगऱ्या वाटल्या गेल्या. आता हे त्यांना कळलं असेल मोठं झाल्यानंतर. आणि मग हे कळल्यानंतर की काय म्हणा, त्यांचा समस्त स्त्री वर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला की काय हे बालपणापासून स्त्रीच्या वाट्याला येणारं दुःख जे आहे ना हे कधी संपणार आहे. आणि मग अशी ही स्त्री लहानची मोठी मोठी होत जाते आणि एकदा तिचं लग्न झालं की ती संसारात बिचारी गुरफटली जात असते. आणि मग कधीतरी आपली सहज वेळ मिळाला की, सहज हा शब्द फार महत्वाचा आहे. कवितेची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर सहज या शब्दाला सहज आरशात पाहिले, नाही का, सहज जाता जाता आपलं आरशात पाहिलं. मग पाहिल्यानंतर तिचं प्रतिबिंब म्हणा तिच्याशी बोलायला लागलं, नाही का, तू काय होतीस, आता कशी झालेली आहेस, काय बदलली, काय एवढा तुझा फरक झाला, तू कशी होती, हे सगळं तिचं
बालपणाचं म्हणा, तरुणपणाचं म्हणा, भूतकाळाचं म्हणा, वर्णन ते प्रतिबिंब किंवा त्या प्रतिबिंबामधली स्त्री या नायिकेला म्हणा किंवा ह्या कवितेतल्या स्त्रीला सांगते की तू अशी नव्हतीस ग, मग तू कशी होतेस ते पहा. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. काय? पावसातले तरंग ओंजळीत भरणारी तू चैतन्यमयी बालिका होती. बालिका म्हणजे लहान मुलगी का. आणि बालपण जे असतं ना हे खरोखरच अतिशय रम्य फुलपाखरासारखं ते बालपण असतं नाही का. त्या बालपणामध्ये केलेले लाड, पुरवलेले हौस मौज ही जर आपण पाहिली, कदाचित म्हणूनच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, बालपणीचा काळ सुखाचा असं कवींनी किंवा लेखकांनी उगच म्हणून ठेवलेलं नाही. तर ही कवयित्री बालपणी अशी होती की जेव्हा पाऊस पडायला लागतो, तुम्ही बघा ना, लहान मुलं जेव्हा पाऊस पडत असतो आणि ते वाहतं जे पाणी असतं, मग त्याचा रंग नितळ असतो की आणखी कसा असतो चहासारखा हे तुम्हाला माहिती आहे. ते बालपण जे असतं ना ते फक्त आनंद घेत असतं त्या पाण्यातला, त्या पाण्याचा रंग बघत नाही, त्या पाण्यात किती कचरा आहे हे बघत नाही, ते पाणी एकमेकाच्या अंगावर उडवत असते किंवा कुठंतरी लवसरीला ते पाणी जेव्हा पडत असतं त्यावेळेला त्या पाणी ते आपल्या ओंजळीमध्ये धरत असते. टपटप पडणारं पाणी ओंजळीत जर साचलं तर त्याच्यात बुडबुडे येत असतात. ते तरंग, ते थोड्या लहरी, त्या लाटा तू काय करत होतीस? अशी चैतन्यमयी होतीस आणि त्या लाटा, ते तरंग आपल्या स्वतःच्या ओंजळीत धरत होतीस. अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. काय सणवार असेल, अंगणात दिवे लावल्यानंतर आपलं अंगण जस प्रकाशित होत असत नाही का. पौर्णिमेच्या चांदण्याच्या वेळेला जसं आपल्याला अंगण किंवा सभोवताल हा स्वच्छ लखलखत करत असतो, अशा प्रकारे अंगणात दिवे लावल्यानंतर जो प्रकाश आपल्याला दिसतो आहे ना, असं तू लहानपणी बहरणारे तू नवयौवना होती. म्हणजे उत्साह अशा प्रकारचा होता. नवयौवन आपण म्हणतो ना की तरुणपण हे असं असतं की जिथे लात मारेल तिथे पाणी काढ. चैतन्याचा उत्साह त्या बालपणामध्ये किंवा तरुणपणामध्ये हा अंगामध्ये सळसळत असतो आणि काय करू आणि काही नाही असं त्या वयामध्ये होत असतं. मग अशा वेळेला तू घरभर फिरत असायची, अंगण नुसतं लखलखत तुझ्या येण्याने जाण्याने राहत असायचं. स्वप्नांचे पंख लावून आभाळवर झुलल्यावर झुलणारी तू ध्येयगंता. पुन्हा एकदा वाचतो. काय? स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंधा. दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. काय स्वप्न? की तरुणपणी मनुष्य आपल्या भावी आयुष्याचे बरेच स्वप्न रंगवत असतो. मी असं होणार आहे, मला असं करायचं आहे, माझा असा मी संसार या ठिकाणी थाटणार आहे, आणि असे हे स्वप्नांचे पंख नाही का. पक्ष्यांना पंख असतात आणि ते स्वच्छंदीपणे आकाशामध्ये गगनामध्ये उंच भरारी घेऊन इकडून तिकडून तिकडूनपणे जसे विहार करत असतात, अशा प्रकारे तू वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न त्यावेळेला पाहिले होतेस. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंधा. झुला कसला आहे? आभाळाचा झुला आहे. मला सांगा, आभाळाला मर्यादा आहे का? अमर्याद अशा प्रकारे तू फिरायचीस, वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न तू या ठिकाणी पाहायचीस. नुसतंच पाहायचं नाही तर ध्येय गंधा, की तू जे जे ध्येय मनाशी ठरवलेलं आहे ते ध्येय गाठण्यासाठी तू प्रयत्नशील असायचीस, प्रयत्न तू त्या ठिकाणी करत असा. मी आज काय? मी आज. मग तू अशी होतीस, मी म्हणजे आत्ता आज कशी आहेस? नखशिकांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. नखशिकांत, नखशिकांत म्हणजे काय?
अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आपण मस्तकही म्हणतो त्याला आपण आणि नखशिकांत म्हणतो मी. आज तू कशी आहेस? तर नखशिकांत स्थित प्रज्ञा राणी. स्थित प्रज्ञा राणी. राणीचं वैशिष्ट्य काय? नाही का राणीला कुठल्याही गोष्टीला तोटा असतो का? नाही. पण इथं स्थित प्रज्ञा म्हणजे सुख आणि दुःख ही समान मानणार. इतकी कशी तू या संसारामध्ये गुरफुटून गेलेली आहेस? कुठे गेले तुझे स्वप्न? कुठे गेलं ते तुझं उड्या मारणं? कुठं गेलं आवाळभर फिरणं? कुठं गेलं इकडे तिकडे गल्लीमध्ये सणवाराला हुंदडणं? हे सगळं तू संपवलंस आणि आज अगदी तू स्थित प्रज्ञ या ठिकाणी झालेली आहेस. तुला भविष्याचं पुढचं काहीही या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून कवयती आरशातलं प्रतिबिंब म्हणते की तेव्हाशी तू आणि आत्ताशी तू याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आंदन शब्द माहिती असेल. आंदन आंदन आंदन. आता आंदन या शब्दाचा अर्थ आहे भेट किंवा सप्रेम भेट. लग्नामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू द्याव्या लागतात ना भेट म्हणून, तर काय यांच्याकडून सप्रेम भेट. तर आंदन म्हणजे भेट. एक कविता अभ्यासक्रमामध्ये होती, तिची ओढ मला वाटवते. मी काय, राबण्याचा गाव तुला लग्नात मिळाला आंदन. काय? राबण्याचा गाव तुला लग्नात मिळाला आंदन. काय आंदन म्हणजे भेट. तुला लग्नात भेट काय मिळाली? राबण्याचा गाव. तू ज्या ठिकाणी ज्या घरात गेली त्या ठिकाणी राबणच आहे आणि म्हणून रांधा वाढा उष्टी काढा. हो, दिवसभर ही संसारातली स्त्री किंवा ही घरकाम करणारी स्त्री जी आहे ना, दिवसभर सकाळी दिवस उगवल्यापासूनच तुम्हाला ते लोकगीत माहित असेल काय, कोंबड्यानं बांग दिली मला गपये जाग आली सुपात जोंदळ घोळे ते काय, त्या जात्यावर दळणदळावं लागत असायचं नाही का. आता तर भरपूर सुविधा आहेत पण त्यावेळेला स्त्रीला भल्या पहाटे उठून ते धान्य पाकडून स्वच्छ करून जात्यावर दळावं लागत असायचं. आधुनिक काळातल्या स्त्रियांना थोडस उपहासानं असं म्हटलं जातं, जुन्या काळातल्या स्त्रिया म्हणायच्या काय की आमच्या आत्याबाई दळूदळून मेल्यान तुमच्या राज्यात गिरणी आल्या. तर हे जात्यावर दळण दळायला जात असायचं आणि मग ते दळलेलं पीठ जे असतं त्याच्या भाकरी करणं, सगळा स्वयंपाक करणं आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण खावणं झाल्यानंतर शेतात जर पतिराज गेला असेल तर 10-11 वाजता डोक्यावर त्या पाटीत भाकरी घेऊन शेताला जात आणि तिकडं येताना देखील संध्याकाळी चुलीसाठी काही जळण सरपण जे असत ना ते आणावं लागायचं. म्हणजे ही दिवसभर राबराब राब. एवढं असून कुणी जर घरी पाहुणे आले तर बाई त्यांच्या तैनातीला हजर असते. एवढंच काय, घरात कुणी आजारी पडलं, कुणाचं दुखलं खुपलं ही ती स्वतः बघत असते. स्वतःचा आजार पण बाजूला ठेवून दुसऱ्याचा आजार पण ती निस्तरत असते नाही का. आणि म्हणून ती म्हणते आहे की तू आता हे सगळं तुझं विश्व बदलून टाकलेलं आहे, तू त्याच त्याच रगड्यामध्ये रगडून गेलेली आहे. तिथं प्रज्ञा राणी आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. काय आरशात भेटलीस तरी मन उलगडून बोलत नाही. मन उलगडून बोलत नाही म्हणजे काय, स्त्री किंवा एखादी स्त्री दुसरी स्त्री जर तिच्या समोर आली, ओळखीची असो किंवा नसो पटकन ओळख होते आणि त्यांच्या वेगळ्या प्रकारच्या गप्पा सुरू होत असतात नाही का. मग तू भेटली तरी आता बोलत नाही. का बोलत नाही? तुला उसंत नाही की काय, एवढं कामामध्ये स्वतःला तू गुंतवून ठेवलेलं आहे. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. ओठ मात्र असतात पिळवटलेले देह तोडलेल्या फुलांसारखे. ओठ आपण म्हणतो जे मनात असतं ते ओठावर येत असतं. मनात असलेलं ओठावर येतं म्हणजे व्यक्त होणं. पण इथेही
प्रतिबिंब जे आहे आरशातलं, आरशातली स्त्री आहे ती म्हणते की बोलत नाहीत, ओट मात्र पिळवटलेले आहेत, चुकून गेल्यासारखे झालेले आहेत, व्यक्त तू या ठिकाणी होत नाहीस, हे सांगण्यासाठी ती म्हणते आहे की खसखस देह तोडलेल्या फुलासारखे। मित्र, कुठलंही फूल जर आपण पाहिलं तर ते आपल्याला प्रसन्नता शिकवत असतं, आनंदीपणा शिकवत असतं, पण ही म्हणते पण तेच फूल त्या विलीपासून जेव्हा तुम्ही अलग करता, बाजूला करता, त्यावेळेला त्या फुलाचं जर तुम्ही टवटवीतपणा जर पाहिला, प्रफुल्लितपणा जर पाहिला, तर तेवढा तो नसतो, तो कोंजून गेल्यासारखा वाटत असतो। मग अशा प्रकारे जसं तोडलेलं फूल, खसखस तोडलेलं फूल कोंजून जातो, अशा प्रकारचे तुझे ओट या ठिकाणी झालेले आहे, कारण तू त्या ठिकाणी व्यक्त होत नाही। इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात। काय शब्द आहे घनगर्द? काय इथे शब्द आहे घनगर्द। घनगर्द हा एक शब्द तयार होत असताना इथे दोन शब्द आले, पहिला म्हणजे घन आणि दुसरा म्हणजे गर्द। आता घन म्हणजे ढग आणि गर्द म्हणजे दाट, म्हणजे दाट आकाशामध्ये जर अशा प्रकारचे ढग दाटून आले तर अंधार त्या ठिकाणी होत असतो। पण एवढी कशी तू ह्या संसारामध्ये निबीड, जसं अरण्य असतं, जंगल असतो, वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे वृक्ष त्या ठिकाणी वाढलेली असतात, आणि आज जात असताना दिवसा सुद्धा आपल्याला अंधारून येत असतो, असं किर्र जंगल असतं, अशा प्रकारच्या संसारामध्ये काय घनगर्द ह्या संसारामध्ये तू विढून गेली आहेस, म्हणजे तू स्वतःला अशा प्रकारे एवढं कोंडून घेतलंय, स्वतःला एवढं कोंडून घेतलंय की बाह्य विश्व, बाह्य जग तुझ राहिलेलंच नाही। मग कल्पना करा काय की अंधार हे कशाचं प्रतीक आहे आणि प्रकाश हे कशाचं प्रतीक आहे, तुम्हाला चांगलं माहिती। प्रकाश हे ज्ञानाचं, सुबत्तेचं प्रकार प्रतीक आहे आणि अंधार हे कशाचं आहे, दुःखाचं प्रतीक आहे। मग तू असं स्वतःला कोंडून का घेतलं आहेस, इतकी कशी विडून गेलीत ग घनदर्द संसारात, जवळतेस मात्र काय, जळतेस मात्र अहोरात्र पारंपारिकतेचे वरदान समजू। काय जळतेस मात्र अहोरात्र पारंपारिकतेचे वरदान समजू। पारंपारिक म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धती पारंपारिकता। वरदान काय, वरदान म्हणजे वरद असत। पारंपारिकतेने तुला काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे स्त्रीला पारंपारिकतेने, चूल आणि मूल हे पारंपारिकतेने स्त्रीला दिलेलं आहे। घरामध्ये एखादा दुसरा विचार किंवा नवीन काही वस्तू घ्यायची असेल, काय घ्यायची असेल, नवीन काही करायचं असेल, तर सध्या सध्या हे स्त्रियांचे विचार मात्र ऐकतात, विचारात घेतले जातात, कमीत कमी ऐकून तरी घेतले जातात, पण पूर्वी मात्र तसं नसायचं। कारण सध्या ह्या हिरा बनसोड्यांचं वय 80 वर्षाचं आहे, काय 80 वर्षाचं त्यांचं वय आहे। मग विचार करा त्या काळात त्यांनी लिहिलेल्या कविता आणि तेव्हाच्या स्त्रियांवर कशा प्रकारचे अन्याय होत असतील हे तुम्ही पाहिलं पाहिजे, नाही का? अहो साधं उदाहरण जर तुम्ही लग्नाच्या बाबतीत जर सांगितलं तर त्या मुलांना आणि मुलींना हा आपला भावी जोडीदार आहे, ही आपली भावी जोडीदार आहे, हिच्याशी आपला विवाह होणार आहे किंवा ह्याच्याशी आपला विवाह होणार आहे, हे एकमेकाला कधी पाहायचे, बाहुल्या जेव्हा मंगलाष्टक सुरू व्हायचे त्यावेळेला एकमेकाचा चेहरा यांना दिसत असायचा, मोठी माणसंच लग्न जमून येत असायची। मग विचार करा आवडी निवडी, म्हणजे तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ, आता लग्न करून घरात येतात, तो भाग या ठिकाणी वेगळा, नाही का? आणि हाही पगडा या हिरा गणसोन्यांच्या मनावर नकळत कुठतरी आहे, कारण मला वाटतंय त्यांचं लग्न वयाच्या 14व्या वर्षी झालं,
मग विचार करा, वयाचं 14वे वर्ष म्हणजे इयत्ता 9-5-14, 9वीतलं ते वय असेल, 9वीत शिकणार, त्यांचे सासू सासरे चांगले होते म्हणून पुढे त्या शिकल्या सवरल्या, हा भाग वेगळा. पण आजूबाजूच्या स्त्रियांच्या बाबतीत मात्र तसं नव्हतं. पवित्र म्हणते की पारंपरिकतेचं हे वरदान चूल आणि मूल याच्या पलीकडे नाही. वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांचा छळ केला जात असायचा पारंपरिकतेनुसार, आणि तो आजही होतो आहे. शिकल्या सवरलेल्या युगामध्ये हुंड्यासाठी छळ होत नाही का? एकावर एक एक मुलगी झाली, दोन झाल्या, तीन झाल्या, चौथीही मुलगीच झाली, तरी हा दोष त्या स्त्रीच्याच माथ्यावर मारला जातो, हे पारंपरिकतेचं वरदान या ठिकाणी नाही का? आपण म्हणजे आपण म्हणतो ना, वास्तविक पाहता, वास्तविक पाहता या स्त्रियांच्या उदरातून थोर विभूती जन्माला आलेले आहेत, ज्यांनी इतिहास घडवलेला आहे. शिवाजी महाराजांसारखे पुरुष स्त्रीच्याच उदरातून जन्माला आलेले आहेत, अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ या स्त्रीच्याच उदरातून जन्माला आलेले आहेत. म्हणजे भूतकाळातल्या विभूती, थोर विभूती प्रत्येक क्षेत्रात ज्यांनी आपल्या यशाचं शिखर गाठलेलं आहे, अशा माणसांचा जन्म स्त्रीच्या उदरातून झालेला आहे. वर्तमान काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावणाऱ्या माणसांचा जन्म देखील या स्त्रीच्या उदरातून झालेला आहे, आणि भविष्यात इतिहास घडवणारी जी माणसं असतील यांचाही जन्म स्त्रीच्याच उदरातून झालेला आहे. मग असं असताना देखील या स्त्रीवर एवढे अन्याय, एवढे अत्याचार, किंवा एवढं या स्त्रीला दुःख काय? म्हणून कवयित्री कदाचित या ठिकाणी म्हणते की पारंपरिकतेचं वरदान लावून तू काय करते आहे, समजून तू जीवन जगते आहेस. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचे भानही ग तुला राहत नाही. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, प्रेयस म्हणजे प्रिय, आवडणारे, म्हणजे अंगणात जे आहे चांगल्या प्रकारच्या गोष्टी त्या सुद्धा आत घेऊ शकत नाही. दार उघडून आत घेण्याचे भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझे वाट पाहून पाहून. पेंगुळणे म्हणजे निरागस होणे, आळसावणे. तुझी ती जाईची फुलं वाट पाहून पाहून तिला आळस आलेला आहे हे लक्षात घ्या. कारण कुठलीही स्त्री, ती मुलगी असेल, मोठी छोटी असेल, ती यांना फुलं ही फार आवडत असतात. पण इने फुलांकडे जाण्याऐवजी फुलंच ह्या स्त्रीची वाट पाहतात, नव्हे ती तेंगडून जात असतात, तरी देखील तू तिकडे बघत नाही. म्हणजे एवढं तू स्वतःला संसारामध्ये गुरफटवून घेतलेलं आहे. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. प्राण हरवलेली पुतळी, पुतळी प्राण म्हणजे जीव, पुतळी म्हणजे बाहुली. तुम्हाला कठ पुतळ्यांचा खेळ माहित असेल. कठ पुतळ्यांचा खेळ करणारा मनुष्य थोडासा बाजूला बसलेला असतो आणि त्या कठ पुतळ्या टेबलावर ठेवलेल्या असतात, कळसुत्रीच्या बाहुल्या आपण करणार, आणि तो त्या बाहुल्यांचे दोरे आपल्या हातांमध्ये किंवा ह्या बोटांमध्ये असतात. तो दूर बसून ते दोरे ओढत असतो आणि त्या बाहुल्या बिचाऱ्या नाच करत असतात. मग इथे कवयित्री बघा काय म्हणते की तू तशा स्वरूपाची आहेस. कशी? तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. तुझं स्वतःच अस्तित्व काहीही नाही, तुला कुणीतरी बोलवतात आणि या ठिकाणी आहे. बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम प्रभाकर पाध्ये करता तुम्ही पाहत असाल की त्या बाहुल्यांचं काही नसतं, करता करविता धणे पाठीमागे असतो. लक्षात घ्या, तशी अवस्था तुझी निर्जीव वस्तू सारखी झालेली आहे. मग विचार करा, सजीव आणि निर्जीव. अन्याय झाला की लागलीस फिर्याद किंवा दाद मागणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तू मात्र तसं काहीही करत नाहीस, सगळं सहन करते आहेस, म्हणून तुला
किंवा म्हणून या आरशातील स्त्रीने या कवयित्रीला म्हटलेले आहे की तू पुतळी झालेली आहेस, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते, काय अनेकदा मी तुला अशी पाहते की काळीजच माझं काय होत असतं, हंबरून जात असत. आता काळीज हंबरून जाणे म्हणजे काय, अतीव अशा प्रकारचं दुःख, मला तुझी कीव येते, मला तुझी दया येते. आपण म्हणतो ना माणसाचं हृदय स्वहृदय असलं पाहिजे. एखाद्याला ठेच लागली, त्याच्या बूट फुटलं, पाणी आलं की आपण हस्त करत असतो, जीभ आपली दाताखाली येत असते आणि आपण त्याच्याविषयी मनामध्ये करुणा उत्पन्न होत असते. इथे मात्र तसं होत नाही, हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. एरवी मात्र तू दुसऱ्यांचे हृदय जोडत असत, घरामध्ये सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत असत. सासू असतील, सासरे असतील, ननंद असतील, दीद असतील, माया असतील, या सगळ्यांना, शेजारी पाजारी असतील, यांचे हृदय जोडण्याचं काम तू या ठिकाणी करते आणि स्वतः मात्र कुढत बसते, स्वतः मात्र दुःख बसते. म्हणजे थोडक्यात स्त्रीचा हा जन्म जसं काय दुसऱ्यासाठी आहे, दुसऱ्याच्या सुखासाठी आहे, स्वतःसाठी काही नाही, असं कवीला या ठिकाणी कवयित्रीला सांगायचं आहे. नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. की स्त्री संसारामध्ये एवढी घडून गेलेली असते की स्वतःच दुःख ती शक्यतो व्यक्त करू शकत नाही. आई वडिलांनी कधी विचारलं कसं चाललंय, मजेत चाललंय, पण आई वडिलांनी जन्म दिलेला असतो, मुलीच्या चेहऱ्यावरच्या छटा ही सुखात आहे की दुःखात आहे हे आपल्याला कळणार. पण ही स्त्री संसारात असताना दुःखी जरी असेल तरी ती सांगणार नाही की आई बाबा मी दुःखात आहे. आम्ही शाळेत असताना आम्हाला एक कविता होती, कवितेच्या अशा ओळी होत्या, घाल घाल तिंगा वाऱ्या माझ्या परसात सुखी आहे सांग पोर आईच्या कानात. वारा तो पिंगा घालत असतो आणि हा वारा इकडून तिकडे जात असतो. सासर ओढून हा वारा जेव्हा माहेरला जाईल त्यावेळेला आईला सांग सुखी आहे पोर सांग आईच्या कानात. म्हणजे इथे राहून सुद्धा दुःखी असून सुद्धा आईला ती सांगत असते जणू काय मी कशी आहे सुखी या ठिकाणी. यावरून तुम्ही या कवयित्रीचं मन ओळखू शकता. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. स्वतःच हिंदकळते म्हणजे ती हेलावून जाते, तिचं अति दुःख तिला या ठिकाणी होते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारी जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली. लहान मूल रडत असेल, त्याला काय लागलं असेल, काय झालं असेल, मित्रांची भांडणं झाली असेल, ते पळत पळत येतं आणि वक्साबक्षी रडला, मग ती आई त्याला जवळ घेते, आंजारते, गोंजारते आणि मग त्याला चार गोष्टी हिताच्या ती सांगत असते. असं भांडू नाही, असं करू नाही, तो तुझा मित्र आहे, दगड मारू नये, तोही तुला मारणार नाही, आनंदाने खेळावं. मग ते मुलगं शांत राहत असत. मग ही आरशातली स्त्री अशा प्रकारे कवयित्रीला सांगते की अंधारात गोंधळात जवळ घेते आणि अधिकारवाणीने म्हणाली. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खस्ता खातो त्यावेळेला त्याला सांगण्याचा अधिकार हा आपल्याला तयार होत असतो मनामध्ये. मग ही अधिकारवाणीने काय सांगते, रडू नकोस खुळे. इथं खुळे म्हणजे वेडे. खुळे खुळे म्हणजे वेडे. अगं तू वेडी आहेस का, रडू नकोस. आता म्हणतात ना रडायचं नाही लढायचं, नाही का, उठ आणि डोळ्यातले आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. काय
तुझ्या डोळ्यातले जे अश्रू आहेत ना हे सोडून दे तळ्यात, पाण्याच्या तळ्यात. काय असतं ह्या तळ्यामध्ये? मी घेऊन ये हातात, हे तुझे डोळ्यातले अश्रू जे आहेत ना ह्या शेजारी दिसणाऱ्या तळ्यात सोडून ये, आणि तिकडनं येताना हातात काय घेऊन ये? नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. नुकतीच उमललेली कमळाची शुभ्र अशा प्रकारची प्रसन्न फुले घेऊन ये. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कमळाचं फूल पाहिलं असेल. किती प्रसन्न अशा प्रकारचं हे कमळाचं फूल असत. कधी कधी असंही म्हटलं जातं की कमळासारखा प्रसन्न चेहरा तुझा आज दिसतो आहे. पण तुम्हाला कमळाच्या फुलाचं आणखी एक वैशिष्ट्य माहित असेल. कोणतं? असं म्हणतात की कमळ नेहमी चिखलात येत असत. कमळ नेहमी चिखलात येत असत, पण त्या चिखलाचा एकही शिंदोडा आपल्या अंगावर उडू देत नाही. तुम्ही म्हणाल सर मग कमळाचं फूल चिखल हा शिंदोडा हे तुम्ही का सांगताय? याच कारण असं आहे की तू या संसार रूपी चिखलामध्येच तू राहते आहेस. तरी पण ह्या संसारात किती जरी दुःख झालं तर अशा प्रकारचं चेहऱ्यावर इकडे तिकडे न राहता त्या फुलासारखी तू काय कर, प्रसन्नता या ठिकाणी घेऊन ये, आणि हे सगळं दुःख जे आहे ना तुझं विसरून जा. अशा प्रकारे कवयित्री हिरा बनसोडे यांनी या स्त्रीच्या आयुष्यात येणारे दुःख, ती जणू काय तिचा जन्मच हा दुसऱ्यासाठी झालेला आहे. लहानपणी ती आई वडिलांवर अवलंबून असते. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आई वडिलांवर अवलंबून असते. लग्न झाल्यावर ही स्त्री त्याच्यावर म्हणजे तिचा जो जोडीदार असेल सासू सासरे नवरा यांच्यावर अवलंबून असते, आणि म्हातारपणे आपल्या मुलावरती अवलंबून असते. या तीनही अवस्थांमध्ये स्त्रीला दुसऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच तिच्या वाट्याला कदाचित हे दुःख येतात. म्हणूनच कवयित्रीने हे दुःख तुमच्या माझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ही आपण कविता शिकलो, कविता अभ्यासली, हिच्यातून दोन चार गोष्टी आपण जरी लक्षात ठेवल्या ना तर कविता शिकल्याचं कारणिक सार्थकी लागलं असं समजायला हरकत नाही. किती दोन चार कोणत्या गोष्टी? आपल्या अवतीभोवती असंख्य स्त्रिया वावरताना आपल्याला दिसतात. आपल्या वर्गातली मुलगी असेल, जाता येताना आपल्याला समाजामध्ये रस्त्याने इकडे तिकडे दिसतात, मुलीही दिसत असतात, स्त्रियाही दिसत असतात. यांना पहिलं तुम्ही सन्मानाने वागवायला शिका. आज आपण समाजात बघतोय स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार हे पदोपदी होत आहेत. जास्त मी त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही किंवा बोलणार नाही, तुम्ही सुजाण आहात, तुम्हाला माहिती आहे. मग आपल्याकडून कुठल्याही स्त्रीची विटंबना होणार नाही ह्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही चतुर्भुज व्हाल, तुमचं लग्न जेव्हा होईल, त्यावेळेला जी तुमच्या आयुष्यात येणारी असेल किंवा आली असेल तिला शेवटपर्यंत एवढंच सांगा की माझ्या परीने मी तुला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेन. जीवावरून जीव जाणणं, कारण ती बिचारी दुसऱ्याच्या घरून आपल्या घरी आलेली असते, तिचा चांगला सांभाळ करणं हे आपलं आद्य कर्तव्य असत. आणखी दुसरं, जेवढं आपल्या नशिबात असेल प्रयत्नातून मिळतंय त्यामध्ये समाधानी बाळगा. त्या स्त्रीला तुमच्या स्वतःच्या संसारात भर टाकण्यासाठी जा माहेरी आणि एक काहीतरी घेऊन आपल्या घरी, ही जी वृत्ती आहे ना ही आपण आयुष्यामध्ये कधीही अंगीकारायची नाही. सांगण्यासारखं पुष्कळ आहे, पण ह्या चार पाच गोष्टी जरी ह्या कवितेतून आपण शिकलो ना तर खऱ्या अर्थाने आपण ही कविता अभ्यासल्यासारखी आपल्याला वाटेल. अशा प्रकारे ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. धन्यवाद. पुढच्या तासाला आपण याच्यावरची कृतीपत्रिका बघूया.